नमस्कार मित्रांनो, मी दीपक बोत्रे ॲग्रिकॉस। मित्रांनो, हे जे शेत आहे हे एकदम कोरडवाहूची कपाशी आहे। काय झालं, कपाशीची लागवड केली, पावसाचा खंड पडला पहिले 15 दिवसाचा, आणखी नंतर 15 दिवसाचा, तर याला एक पाण्याची शीप मारली गेली, पण ती कशी नसल्यासारखीच होती। आणि या पराठीचा विषय असा होता की फार बिकट परिस्थिती झाली होती, पूर्ण लाल पडली होती, काही झाडं एकदम लहान। पण काय झालं, हे जे शेतकरी आहेत यांनी हिम्मत सोडली नाही, हे म्हणत सर तुम्ही म्हणसाल ते करायला तयार आहो, शेवटी हा प्रयोग आहे, आपण खर्च करायला तयार आहो, झालं उत्पन्न तर झालं, नाही तर मग आखरी काही विषय नाही आहे, पण तुम्ही तुमचे प्रयत्न करा। मित्रांनो, याला जवळपास 4 फवारण्या केल्या, 3 वेळा कोरडवाहूचं शेत असल्यावर मी रासायनिक खत दिलं, जसा पाऊस पडला तसं आम्ही रासायनिक खत देत गेलो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे झाडं पूर्ण काही ठिकाणी एकदम मोकळे आहेत, काही ठिकाणी गॅप आहे तो भरल्या गेला नाही, पण या झाडांची कसर भरून काढली। बघू शकता याला किती कैऱ्या परिपक्व झाल्या। ही कोरडवाहूची पराठी आहे मित्रांनो, पूर्ण पूर्ण कैऱ्या दिसत आहे। तर सर्व झाडांना एवढा माल नसेल, पण जवळपास ॲव्हरेजमध्ये सध्या 30 ते 40 कैरी परिपक्व आहे। तर मित्रांनो, असं लागवड अंतरण हे कमी जास्त झालं आणि समजा जर्मिनेशन पण नाही झालं, पण जर तुम्ही प्रयत्न केले तर ते झाडं त्या याची झीज भरून काढू शकतात। या झाडाला बघू शकता तुम्ही किती बोंडा आहे, आणि याची क्वालिटी पण बघा, शेंडा पण किती खास आहे। आता हे झाड बघा तुम्ही, हे एकदम छोटं आहे, म्हणजे पहिले ते झाड जगलशीन, हे नंतर तोडा लावलाशीन, तर तरी याला आता फळ फांद्या आहे ते, तर याला माल सध्या आता लागत आहे। आता हे एक झाड पहिलं झाड आहे, हे बघा याला काय आहे, हे कोरडवाहूचं आहे मित्रांनो, पूर्ण भेपर। आता हा जो प्लॉट दिसत आहे, तर ही जमीन एकदम ब्लॅक कॉटन सॉइल, म्हणजे काळी जमीन आहे मित्रांनो, त्यामुळे या जमिनीमध्ये कपाशीचं पीक हे फारच छान येते। तर जमिनीचा फरक असते थोडासा उत्पादनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये, पण बाकीचा विषय असा आहे की कपाशीच्या पिकाचं जर नियोजन व्यवस्थित केलं तर 100% ते पीक आपल्याला चांगलं उत्पादन देते। आता हा प्लॉट बघा, पूर्ण पूर्ण ग्रीन आहे, पूर्ण झाडं एकदम फ्रेश आहे। आता एकदम छोटं झाड आहे, आता हे आहे ती कोरडवाहूची कपाशी आहे। यावर्षी शोषकीचा प्रादुर्भाव खूप सारा होता कपाशीवर, आताही सध्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे, पण मित्रांनो कपाशीचं उत्पादन होईल आता अशी अपेक्षा वाटते। बसून हा मी दिसत आहे, हा पूर्ण येतो थोडा मागे